नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आय एम पी एस हे आपण जी के चालू घडामोडी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे इकडे तिकडं पळण्यापेक्षा मित्रांनो एकाच ठिकाणी व्हिडिओ पाहत जा जेणेकरून तुमचं सुद्धा कन्फ्युजन होणार नाही ना ना ना। तुम्ही जर इकडे तिकडे पळत राहिल तर बघा तुमचा कोणताच अभ्यास होणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं आहे फक्त दोन ते तीन महिने खाली मान घालून खाली मान घालून आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर बघा येणारं साठ साठ पासष्ट वर्षापर्यंतचं आयुष्य आपलं एकदम सुखात असणार आहे आणि मित्रांनो एकदा का नोकरी लागली आपल्याला तर सगळ्याला माहिती आहे पैसाही पैसा <laughs> होगा त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आता आप स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला खाली मान घालून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे येणारे दोन ते तीन महिने बघा आपल्यासाठी टर्निंग पॉईंट असणार आहे तलाठी भरती आहे वनरक्षक भरती आहे तसेच झेडपी भरतीसुद्धा येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळं आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे तर पहिला प्रश्न आहे आपल्या व्हिडिओचा बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रोजर बिननी बघा बी सी सी आयचे चे नवीन अध्यक्ष बनलेत लक्षात ठेवा रॉजर बिननी बी सी सी आयचे चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर राईट आन्सर बघा गडचिरोली ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्य म्हणजे जे काय आपलं जंगल असेल किंवा झाडे झुडपे असतील त्याची सगळ्यात जास्त बघा या ठिकाणी टक्केवारी सर्वात कमी कोणत्या ठिकाणी इथं बघा लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अरण्याची टक्केवारी पुढचा प्रश्न बघा काटेपूर्ण अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे जे काही महत्वाचे अभयारण्य असतील मित्रांनो ते सगळे पाठ असणं खूप गरजेचं आहे काटेपूर्ण अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर राईट आन्सर बघा अकोला या ठिकाणी बघा काटेपूर्ण अभयारण्य स्थिती लक्षात ठेवा अकोला या ठिकाणी काटेपूर्ण अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न बघा ज्या कर्मधारे समासामध्ये पहिलं पद जे काही संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्याला कोणता समास म्हणतात तर त्याला बघा द्विगु समास असं म्हटलं जातं लक्षात ठेवा द्विगु समास ज्या कर्मधारे समासामध्ये पहिलं पद जे काही संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्याला आपण काय म्हणतो बघा द्विगु समास असं म्हणतो पुढचा प्रश्न विज्ञानाचा आहे बघा विद्युत ऊर्जेचं एकक कोणता आहे तर किलोवॅट आवर हे काय बघा विद्युत ऊर्जेचं एकक आहे लक्षात ठेवा किलोवॅट अवर पुढचा प्रश्न बघा कोकणाच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते तर कोकणच्या दक्षिण सीमेवरून बघा तेरेखोली नदी वाहते कोणती तेरेखोली नदी वाहते पुढचा प्रश्न बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला बघा शब्द असं म्हटलं जातं लक्षात ठेवा शब्द असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघू शकता लोकायुक्त हे जे काही पदे हे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं होतं तर एकोणीसशे बहात्तर मध्ये बघा लोकायुक्त पदे आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वामध्ये आलं होतं नेक्स्ट बघा सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडण्याचं जे काही विधेयक आहे हे कोणत्या राज्याने मंजूर केलं ते आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा मंजूर केलेलं आहे लक्ष ठेवा महाराष्ट्र राज्याने खानदेश भागामध्ये बोलली जाणारी जी काही भाषा आहे बघा ती कोणती आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक आहे अहिराणी ऑप्शन क्रमांक खानदेश भागामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी हे जे काही चित्र निर्मितीचं केंद्र आहे हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं तर हे कोल्हापूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कोल्हापूरमध्ये बघा राधानगरी लक्षात ठेवा राधानगरी हे काय बघा अभयारण्य लक्षात ठेवा राधानगरी हा सुद्धा खूप महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस ही कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर राईट आन्सर हे बघा पुणे ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी चालू झाली नेक्स्ट हे बघा आकाशामधील जो काही का आकाशा निळा रंग आहे प्रकाशा हा प्रकाशात कशाचं उदाहरण आहे तर आकाशातील निळा रंग हा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा प्रकाशाच्या अपस्करणाचं हे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे म्हसमाळ हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण स्थित आहे पुढचा प्रश्न बघा कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ही गोदावरी नदीची बघा कादवा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपन नावाने प्रसिद्ध आहेत तर बघा डॉक्टर राखमाबाई हे आहेत बघा निष्काम कर्म मठाचं उद्दिष्ट काय होतं ज्या काही स्त्रिया असतील बघा त्या स्त्रियांची सेवा करणे निष्काम कर्म मठाचं काय होतं बघा उद्दिष्ट होतं पुढचा प्रश्न बघा द्रौपदी मुर्मू या देशाच्या कितव्या राष्ट्रपती होत्या किंवा आहेत सध्या आहेत तर बघा द्रौपदी मुर्मू बघा पंधराव्या पहिल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत आणि त्या कितव्यात बघा पंधराव्या आहेत लक्षात ठेवा पंधराव्या हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न बघा अठ्ठेचाळीसवी जी काय जी सेवन ती शिखर परिषदे ती कोणत्या ठिकाणी पार पडली तर जर्मनी क्रून या ठिकाणी बघा ती पार पडलेली आहे पुढचा प्रश्न काय बघा सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं सत्यशोधक सामाज्याचं मुखपत्र कोणतं होतं बघा दिनबंधू ऑप्शन क्रमांक तीन दिनबंध होतं पुढचा प्रश्न आहे बघा ख्रिश्चन मिशनऱ्यांची अठराशे अठरामध्ये मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज कोणत्या ठिकाणी स्थापन केलं तर कोणत्या ठिकाणी स्थापन केलं बघा श्रीरामपूर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि मित्रांनो या व्हिडिओचे जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असतील सर्व चालू घडामोडी पाहिजे असतील तर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला बघा आपण या चालू घडामोडी दिलेल्या आहेत तुम्हाला जो काही स्कॅनर दिसत असेल किंवा जो काही आपला नंबर आहे बघा ते सगळं मी स्क्रीनवर लावलेलं आहे त्यावर तुम्हाला पाठवायचे हो आहेत आणि व्हॉट्सअपलाच तुम्हाला बघा ह्या पिढ्या मिळून जातील आणि ज्या ज्या अपडेटेड असतील बघा त्या तुम्हाला ग्रुपला पाठवल्या हो जातील तुम्हाला फक्त कर हो काय करायचं आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आत्ता जर आपण पैशाचा विचार केला तर बघा याच्यानंतर काय माहीत भरत्या सुटात का नाही कारण की एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली तर कोणत्या भागात या ऑप्शन क्रमांक दोन पुणे या विद्यापीठाची स्थापना झालेली पुढचा प्रश्न आहे बघा लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर लातूर जिल्ह्याला बघा एकूण चार जिल्ह्यांच्या सीमा लागून येत लक्ष ठेवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुमा नेमणुका करण्याचे जे काही अधिकार आहेत ते कोणाला आहेत तर राष्ट्रपतीला आहेत ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांना आहेत पुढचा प्रश्न बघू शकता साहित्य शास्त्र कला आणि समाजसेवा इत्यादी क्षेत्रामधील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त टिंबटिंब इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसेवेवर नियुक्ती करू शकतात तर किती बघा ऑप्शन क्रमांक तीन बारा सदस्यांची लक्ष ठेवा बारा नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचे राष्ट्रसभेमध्ये जहाल गटाचा उदय होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब विशेषत्वाने कारणीभूत ठरली आहे तर राईट आन्सर बघा बंगालची फाळणी ऑप्शन क्रमांक एक बंगालची फाळणी ही महत्वाची ठरली महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा आहेत तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत किती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पृथ्वी अग्नि त्रिशूळ नाग ही नावे कशाशी संबंधित आहेत पृथ्वी त्रिशूळ अग्नी हे जे काही नाव आहेत क्षेपणास्त्र आहेत लक्षात ठेवा क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर रहा मधील जे काही जहालगट होता हा टिंबटिंब या ती राज्यामध्ये फारसा प्रभावी ठरला नाही नाही विचारले आपल्याला तर बघा गुजरात राज्यामध्ये बघा हा ठरला नाही फारसा प्रभावी पुढचा प्रश्न बघा इसवी सन एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये टिंबटिंब या कारकिर्दीमध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली तर बघा इतिहासाचा प्रश्न आहे आणि जे काही व्हायसराय असतील लॉर्ड्स असतील ते पाठ असणं खूप गरजेचं आहे बघा या ठिकाणी बघा लॉर्ड हर्डिंग्स लक्षात ठेवा लॉर्ड हर्डिंग्स या व्हायसरायच्या कारकिर्दीमध्ये बंगालची फाळणी बघा रद्द करण्यात आली आणि जे काही बघा रेल्वे बघा अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये चालू झाली होती ही लॉर्ड डल हौसी लक्षात ठेवा डल हौसीचा फोटो तुम्हाला दाखवतो मी कसा दिसत होता बघा तो याच्या काळामध्ये सुद्धा रेल्वे चालू होती हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा दिल्ली भारताची राजधानी म्हणून जाहीर केली तर कधी जाहीर झाली बघा ती या ठिकाणी राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन इसवी सन एकोणीसशे अकरामधील दिल, तिसऱ्या दिल्ली दरबारामध्ये दि बघा दिल्ली भारताची राजधानी म्हणून जाहीर केली पुढचा प्रश्न काय बघा अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी लोकमान्य टिळक यांनी मुंबई प्रांतामध्ये होमरूल लीगची स्थापना केली आणि पुढे सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये टिंबटिंब यांनी ऑल इंडिया होमरूलची स्थापना केली तर लक्षात ठेवायचं आपल्याला कोणी केली बघा अॅनिबेजंट आपल्याला सर्वांना माहीत असेल अॅनिबेजंट यांनी बघा ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली आणि अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी लोकमान्य टिळक यांनी बघा मुंबई प्रांतामध्ये होमरूल लीगची स्थापना केली होती पुढचा प्रश्न बघा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर भारत सरकारने बघा कोणते वर्ष येते तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जो काय क्षयरोग आहे बघा तो क्षयरोग पूर्णपणे बघा निर्मूलन करण्याचं उद्देश सिट्ट ठेवलेलं आहे बघा क्षयरोग हा बघा आपल्या थोक्यामधून जर कुणीला खोकत असेल खाकरत असेल तर त्याच्यापासून लांब राहायचंय सगळ्यात जास्त जो काय आपला क्षयरोग आहे बघा हा घुटका खाऊन बघा इकडं तिकडं थुकले आपण एस टी स्टँडवर बघा रेल्वे स्टॉपवर बघा कुठं पण थुकतेत बघा खिडकीमध्ये सुद्धा महावेची बारखाली कंत तुम्हाला दिसते तिथं अजिबात हात लावत जाऊ नका कुठून बाहेरून आलं लगेच आपल्याला हात धुवून टाकायचे आहेत कारण की बघा जास्तीत जास्त बघा घुटका खाऊन थुकल्यामुळेच बघा सगळ्यात जास्त, जा जास्त क्षयरोग आपल्याला पाहायला मिळत असतो क्षयरोग हा बघा मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम होत असतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला आणि क्षयरोग बघा डॉट्स क्षयरोगासंबंधित जर आपल्याला संस्था विचारली तर बघा डॉट्स आहे लक्षात ठेवा डॉट्स पुढचा प्रश्न काय बघा भारतीय घटनेमधील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे राईट आन्सर बघा एकशे चोवीसाव्या कलमानुसार लक्षात ठेवा किती एकशे चोवीस राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त बघा दोनशे पन्नास सदस्य असतात किती दोनशे पन्नास सदस्य पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येणार नाही तर हायड्रोजन या वायूला बघा निष्क्रिय वायू संज्ञा देता येणार नाही कोणत्या हायड्रोजनला पुढचा प्रश्न आहे बघा राज्यसभेमध्ये घटक राज्याच्या विधानसभाने निवडून दिलेले जास्तीत जास्त सदस्य असतात तर किती असतात तर बघा दोनशे अडवतीस किती दोनशे अडवतीस सदस्य असतात आंब्याच्या झाडावर फांद आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी टिंबटिंब ही अहरित वनस्पती परजीवी आहे तर तिचं नाव काय बघा अमरवेल ऑप्शन क्रमांक एक कोणती बघा ती अमरवेल ही आहे अमरवेल पुढचा प्रश्न बघा नायट्रिक आंबल साठवण्याच्या टाक्या टिंबटिंब या धातूच्या बनवलेल्या असतात तर नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या बघा अॅल्युमिनियम या धातूच्या बनवलेल्या असतात कशाच्या ॲल्युमिनियम पुढचा प्रश्न बघा क्षयरोगाच्या निदानासाठी कोणती चाचणी केली जाते तर क्षयरोगाच्या निदानासाठी बघा ऑप्शन क्रमांक दोन मॅक्टोसची चाचणी केली जाते कशाची मॅक्टोसची चाचणी केली जाते खालीलपैकी काय वायुरूप आहे वायुरूप आहे आपल्याला विचारलंय तर बघा क्लोरीन हे काय बघा वायुरूप आहे पारा पा आपल्या सगळ्याला माहित असतो दररोप असतो टंगस्टन बघा जे काही आपले जुने बल्ब होते घरामधले रुपयेवाले त्यामध्ये बघा टंगस्टन असतो बघा हे टगस्टनचे दार असते याचा जो काही गलनांक बिंदू असतो तो अतिउच्च असतो टंगस्टन बघा डब्लू या संज्ञेने संदावला जातो दा म्हणजे दाखवला जातो डब्लू याचा सिंबॉल काय डब्ल्यू टंगस्टन खालीलपैकी कोणतं राज्य हे भारतामधील पहिलं सायबर तहसील तयार करणारं राज्य ठरलेलं आहे कोणताही बघा मध्य प्रदेश कोणताही बघा ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्य जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते त्यावेळेस बंदूक बघा काय होते, विरुद्ध दिशेने, होते। विरुद्ध, विरुद्ध दिशेने गतिमान होते लक्षात ठेवा विरुद्ध न्यूटोनचा नियम बघा विरुद्ध दिशेने गतिमान होते एवढे इक्वल इकोलॅन ऑपोजिट रिॲक्शन भारतामधील सर्वात लांब धरण कोणता आहे भारतामधील सर्वात लांब धरण कोणते बघा हिराकूड ओडिसा हे भारतामधील सर्वात लांब धरण आहे मानवी शरीरामध्ये किती शारीरिक कार्यप्रणाली किंवा इंद्रिय संस्था कार्यरत आहेत तर बघा दहा किती बघा दहा पुढचा प्रश्न बघू शकता एका धातूच्या गोळ्याचे रॉकेल पाणी हवा व ग्लिसरीन यामध्ये क्रमाक्रमाने वजन केले असता त्याचं वजन सर्वात कमी आपल्याला कशामध्ये भरेल तर बघा ग्लिसरीन ऑप्शन क्रमांक तीन ग्लिसरीन कॅन्सर कर्करोगा रोगासंबंधित खाली दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान आपल्याला चुकीचं आहे असं ओळखायचं आहे तर राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक तीन हा रोग बघा विशिष्ट अवयवांनाच होतो हे विधान चुकीचं आहे बघा धोत्र्याच्या फुलांमधील जे काही परागी भावने प्रामुख्याने कशामार्फत होतं तर बघा किटकामार्फत होतं लक्षात ठेवा किटकामार्फत पुढचा प्रश्न आहे बघा ग्लोबल कॉलॅबरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे तर जागतिक आर्थिक मंचाचा बघा हा उग उपक्रम आहे पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू एच ओने ने डब्ल्यू एच ओ म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला पोलिओमुक्त कधी घोषित केलं तर दोन हजार चौदामध्येच बघा पोलिओमुक्त घोषित केलेलं आहे आपल्या भारताला कधी दोन हजार चौदामध्येच पुढचा प्रश्न बघा दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य मराठ महत्त्वाचं ठरतं तर ऑप्शन क्रमांक चार फ्लोरिन लक्षात ठेवा दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोरिन हे महत्त्वाचं ठरतं पुढचा प्रश्न बघा हवामानाच्या प्रकाराचं वर्गीकरण करताना कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही तर राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक चार विषवृत्तापासूनच्या अंतर या बाबीचा विचार या ठिकाणी केला जात नाही मोत्यांमधील रासायनिक घटक कोणताही तर मोत्यांमधील जो काही रासायनिक घटक आहे हा कॅल्शियम कार्बोनेट आहे लक्षात ठेवा कॅल्शियम कार्बोनेट आणि ऑइस्टर लक्षात ठेवा ऑइस्टरपासून मोती तयार होतं त्यामधील जो काही किडा असतो त्याचं नाव असतं ऑइस्टर राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारीला साजरा केला जातो कधी चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न काय बघा गरम कोरडा उन्हाळा सौम्य हिवाळा मध्यम पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश ही टिंबटिंब हवामानाच्या वैशिष्ट्य आहेत तर ही कोणत्या बघा ऑप्शन्स क्रमांक दोन तैगा या हवामानाची काय बघा उद्दिष्ट आहे खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही तर राईट आन्सर आहे बघा मुक्त अर्थव्यवस्था ऑप्शन क्रमांक चार मुक्त अर्थव्यवस्था सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा वाक्या प्रयोग ओळखायचा आहे तर या वाक्याचा प्रयोग काय होईल बघा कर्तरी प्रयोग येईल कोणता होईल कर्तरी प्रयोग खालीलपैकी कोणता शब्द हा अकल्पितचा विरुद्धार्थी आहे तर कल्पित हा शब्द अकल्पितचा काय बघा विरुद्धार्थी शब्द येईल गायिका या शब्दाचं पुल्लिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे तर काय बघा गायिकाचं काय होईल बघा गायक होतं असतं काय होतं गायक पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे तर विश्वास अविश्वास ही काय बघा विरुद्धार्थी जोडी आहे बघा हरित हिरवेगार हे सगळे बाकीचे बघा समानार्थी शब्द आहेत परंतु विश्वास अविश्वास काय बघा विरुद्धार्थी जोडी आहे श्रीमती या शब्दाचं पुल्लिंगी रूप कोणतं आहे तर बघा श्रीमान ऑप्शन क्रमांक एक श्रीमान काय बघा श्रीमान पाप पुण्य या द्वंद्व समाजाचा अचूक विग्रह आपल्याला शोधायला लावला तर बघा पाप अथवा पुण्य हा काय याचा बरोबर विग्रह आहे क्रियापदामधील प्रत्यय मूळ शब्दाला काय म्हणतात तर त्याला बघा धातू असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं धातू हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे तर माधवी या ठिकाणी बघा करताय कोण माधवी पुढील पैकी व्याकरणिक दृष्ट्या बरोबर अचूक वाक्य आपल्याला शोधायचं आहे अद्याप त्याच्या गावातील एकाही घरामध्ये वीज पोचली नाही हे काय बघा बरोबर वाक्य चिरकाल या, या विरुद्धार्थी शब्द स्वादायचा आपल्याला चिरकाल या शब्दाला तर अल्पकाळ चिरकालचा विरुद्धार्थ अल्पकाळ पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील विस खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखायचा आहे तर मंजधार लक्षात ठेवा मंजधार अचूक समानार्थी जोडी आपल्याला शोधायची बघा हृदय अंतकरण हे काय बघा समानार्थाची बरोबर जोडी आहे ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधायचा आहे त्याचा काय होईल बघा ऋणातून मुक्त हा काय बघा अचूक विग्रह आहे ऋणातून मुक्त आई मुलीला भरतकाम शिकवते आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे त्यामध्ये काय बघा द्विकर्म क्रियापदे लक्षात ठेवा द्विकर्म क्रियापद पुढचा प्रश्न बघा त्याचा हा जो काय निबंध आहे हा वाईट आहे वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे तर बघा त्याचा हा निबंध चांगला नाही हे काय झालं बघा नकारार्थक वाक्य रूपांतर झालं ज्या शब्दामध्ये न नको याचं बघा ते नकारार्थी वाक्य असतात पुढचा प्रश्न आहे बघा वारकरी संप्रदायामधील कोणत्या संतांचं वास्तव्य पैठण या ठिकाणी होतं तर संत एकनाथ यांचं होतं कोणाचं संत एकनाथ मीनाने सरबत संपवले आहे हे कोणत्या काळातील वाक्य आहे तर हे पूर्ण वर्तमान काळामधील वाक्य आहे कोणतं पूर्ण वर्तमान काळ पुढचा प्रश्न बघा ज्या समासामधील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला कोणता समास असं म्हटलं जातं तर त्याला बघा द्वंद्व समास असं म्हटलं जातं कोणता द्वंद्व समास सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर या वाक्याचा काळ काय बघा का पूर्ण भविष्यकाळी लक्षात ठेवा पूर्ण भविष्य काळ पुढचा प्रश्न काय बघा चक्रपाणी हा समास ओळखायचा आपल्याला तर चक्रपाणी हा समास कोणता आहे बहुव्रीही समास आहे लक्षात ठेवा चक्रपाणी कोणता आहे बघा बहुव्री समास मृग या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तर याचा समानार्थी शब्द काय बघा हरिण हा आहे कोणता हरिण वचनानुसार आपल्याला चुकीची जोडी कोणती ते ओळखायचे बघा भाषण भाशन, भाषणे ही चुकीची पिशवी पिशवे ही बरोबर आहे भाषण भाषणे पिशवी पिशवे ही चुकीचे बघा पिशवीचं पिशवी जरा चुल चुली ही बरोबर आहे पान पाने सुद्धा बरोबर आहे चुकीची जोडी कोणती बघा पिशवी पिशवे पुढील पैकी कोणता शब्द हा अनेक वचनाचा आहे तर बघा दौती, दौती। हा जो काही शब्द आहे हा अनेक वाचनाचा आहे कोणता दौती सगळे सोयरी हा जो काय आहे हा कोणता समास आहे हा बघा समाहार द्वंद्व समास आहे लक्षात ठेवा समाहार द्वंद्व समास हरिने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे तर आणणारा कोणी बघा हरी काय आणले बघा पुस्तक आणले तर पुस्तक काय बघा या ठिकाणी कर्म आहे जर आपल्याला विचारलं या ठिकाणी कर्ता कोणता आहे तर आणणारा कोण आहे तर हरी मग हरी या ठिकाणी काय झाला असता कर्ता झाला असता आणि काय आणलं पुस्तक आणलं म्हणून हे काय झालं बघा कर्म झालं हे सर्वांना माहिती आहे एक मार्काला शंभर टक्के प्रश्न असतो याच्यावर अरिष्ट या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे अरिष्ट म्हणजेच काय संकट लक्षात ठेवा संकट मानसे हे कोणत्या शब्दाचं अनेक वचन आहे तर बघा माणूस लक्षात ठेवा मानसे हे कोणत्या शब्दाचं अनेक वचन आहे तर माणूस या शब्दाचं अनेक वचन आहे खालीलपैकी कोणता शब्द हा जीर्ण बघा जीर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये तर जीर्ण म्हणजे काय जुने पुराणे झालेले विरलेले फाटके हे काय बघा जीर्ण शब्दाचे समानार्थी आहेत जिरे बघा आपण जिरा राईस असतो जिरा बटर असतो जिरा हे काय बघा मसाल्यामध्ये वापरलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे जीर्ण शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही बघा जिरे बाकीचे सगळे समानार्थी शब्द आहेत बघा जीर्णचा खालीलपैकी कोणतं वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे ते लिहायचं आहे आहे ती परिस्थिती स्वीकारल्याशिवाय काही उपाय नव्हता हे हो काय बघा बरोबर एकदम जबरदस्त लिहिलेलं आहे प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे ते सांगायचं आहे तर लाल आणि धिप्पाड हे काय बघा विशेषण आहे लक्षात ठेवा प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्याचा धिप्पाड वाघ येत्या बघा कशा डोळ्याचा लाल डोळ्याचा धिप्पाड हे काय बघा विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे बघा अपूर्वाई या प्रसंग वर्णनाचे लेखक कोण आहेत तर पु ल देशपांडे लक्षात ठेवा पु ल देशपांडे अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत पु ल देशपांडे पुढचा प्रश्न बघा माझेने टेकडी चढवते वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर कोणता प्रयोग आहे बघा या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग आहे माझेने टेकडी चढवते माझेने लाडू खाववतो माझेने दारू पिवते हे काय बघा शक्य कर्मणी प्रयोग आहे पिवते खावते चढवते हे काय बघा शक्य कर्मणी आहे चंद्रकांत शाळेत जात असतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायला ला लावलेला आहे त्या ठिकाणी वर्तमान जात जात असतो लक्षात ठेवा हे काय पुढचा प्रश्न बघा लिंग वचनानुसार खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची वाघ वागिन बरोबर आहे गोप गोपी बरोबर आहे दास दासी बरोबर आहे काका काकी पाहिजे मामा मामी